टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। महाराष्ट्र सरकार ने बड़ा फैसला लिया है। आपको बता दें कि ग्रामीण इलाकों में 1 से 4 और शहरी इलाकों में 1 से 7वीं तक के स्कूल 1 दिसंबर से खोले जाएंगे। महाराष्ट्र सरकार के शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने मीडिया से बातचीत करते हुए ये जानकारी दी है। महाराष्ट्र में अब स्कूल खोलने की पूरी तैयारी शुरू की गई है। आपको बता दें कि राज्य के मुख्यमंत्री कैबिनेट और पीडियाट्रिक टास्क फोर्स के साथ गुरुवार को स्कूल खोलने को लेकर चर्चा हुई थी और चर्चा के बाद राज्य के कैबिनेट ने ग्रामीण इलाकों में कक्षा 1 से लेकर 4 तक और शहरी इलाकों में कक्षा 1 से लेकर 7वीं तक के स्कूल 1 दिसंबर से खोलने का फैसला लिया है। आपको ये भी बता दें कि इसके पहले सरकार ने ग्रामीण इलाकों में 5वीं कक्षा से आगे की कक्षाएं और शहरी इलाकों में 8वीं से आगे की कक्षाएं शुरू करने की इजाज़त दी थी, मगर अब एक बार फिर जो है ग्रामीण इलाकों में 1 दिसंबर से 1 से लेकर 4 तक जो है ये ग्रामीण इलाकों में और शहरी इलाकों में 1 से लेकर 7वीं तक के स्कूल खोलने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है। आपण सगळे जाणता आहात की ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मागील काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये असाही निर्णय झाला की ग्रामीण भागातल्या 1वी ते 4वी आणि शहरी भागातल्या 1वी ते 7वी या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही फाईल मूव्ह केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, त्याच्यामध्ये आम्ही मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पेडियाट्रिक टास्क फोर्सची सुद्धा चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे ती फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवली होती। माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातले 1वी ते 4वी आणि शहरी भागातील जे आहे ते 1वी ते 7वी ह्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे, कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल। आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील, अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि SOP जे आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत आणि तयारीसाठी आम्ही 7-8 दिवस मागितले आणि 1 तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये 1वीपासून ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या तऱ्हेचा निर्णय घेतला गेलेला आहे।